जित झाड असते तित सावली असते। गण झाल्यानंतर त्या गणाच्या पाठोपाठ येणारी गवळण असते। आता तुमचं जी देवाची चार नाम आहेत ती व्यवस्थित गोंधळाप्रमाणे पार पडलेली। आता आमचा गोंधळ झाला पाहिजे सर्व्या बघणाऱ्यांचा। ज्या गोंधळाला बघण्यासाठी त्यांना जी उपस्थित हजर राहिले ती गोंधळ बघणारी लोक इथं आले ती आता गवळण कोमल पाटुळीने गवळणीतून सुरुवात करायची आहे या कार्यक्रमाला। बाबाने तर जागा धरला बाबा पुढे येऊन राजगे भोळे भक्त यांच्या तर्फे चाललेल्या कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पाठवलंय। पार्टी खूप आभारी आहे, धन्यवाद। पहिल्यांदा कांबळे मॅडमचं मनापासून आभार, धन्यवाद। खाली बसून घ्या, तुम्ही बसायचं नसेल तर लांब जाऊन उभा राहा, साऊंड पशी उभा राहू नका। हा इकडे या, ज्यांना कुणाला कार्यक्रम ऐकायचा त्यांनी खाली बसून ऐका, ज्यांना कुणाला ऐकायचा नसेल त्यांनी लांब उभा राहून, जर ऐकायचं असेल तर उभा राहून लांब उभा राहा, कुणाला अडथळा नको। ललिता ताई कांबळे मॅडम आणि कांबळे परिवाराचं मनापासून आभार, धन्यवाद। या ठिकाणी मला कार्यक्रम करण्याची संधी दिली, खरंच वाघोबाच का आता वारूवालं, खरंच भाग्य थोर आहे का, एक सोडून दोन मुरळ्या जास्त वाढल्यात त्यांच्या नशिबाने। लोक कार्यक्रमामध्ये बोली करतात, बाया किती आणणार, त्यांचं नाव ऐकून तुम्हाला माहित नाही त्यांची लय वळख आहे, पोरग काय हसत नाही बाबा, मला लय भीती वाटते अशा माणसाची। हसत तुमच्यामुळे ह्या पोरी आल्या, त्या माझ्यामुळे नाही आल्या, खरंच कांबळे वाड्याचं मनापासून आभार, धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल माझं भाग्य थोर आहे। सर्वांचं मनापासून महिला मंडळ तुमचं मनापासून आभार, धन्यवाद। पुरुष मंडळीचं मनापासून आभार, धन्यवाद। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाघोबा बोला, 33 कोटी देव आमच्या वाघ्या मुलीला नमवून घेते, बोलून घेते, असं आहे काय, नमवलं का नाही देवाला, देवाला नमवलं का नाही, नमवलं। माता मला सांगा काय, सर्वांचा लाडका देव श्री गजानन गणपती सुद्धा कार्यक्रमाला आलेले आहे, आलेले आहे। मग मला सांगा, अहो जुन्या माणसाचं मन आहे काय, पीठ तिथं चाळलं नाही, चहा तिथं गाळलं नाही, आणि गण तिथं गवळण नाही, वाघोबा गवळण म्हणायची कुणी, गवळण बोलवा की आता नवरदेवाला बोलवा, बोलवा नवरदेव म्हणता गवळण, मला बी कळलं तरी म्हणतात म्हणून लाजते गे, लय लाजते, आज लाज उद्या लाजत नाही, असं आहे काय, मुरळी बाई गवळण तुम्हीच म्हणायचंय, मीच म्हणायची, कार्यक्रमाला गवळण कशी आली पाहिजे, धावत पळत आली पाहिजे, ती धावत पळत आली असती पण मॅडमच्या घरून मला 50 फोन झाले, मेकअप बी करू देणार, टिकली लावलं की फोन, लिपस्टिक लावली की फोन, केसात कंगवा घातला की फोन, म्हणलं झालंय काय, असती गडबड कार्यक्रम, तुम्ही आधी लवकर चला म्हणे पोरग दिवटी पशी बसणार तेलगाला खरा घ्या का, तर तुम्हाला माहित आहे का, कोमल पाटोळेचा जागरण गोंधळाची पार्टी आणायची म्हणजे धाड
धाडस लागतं धाडस धाडस लागतं बरोबर आणि ते धाडस या चिमुकल्यानं केलंय केलंय त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का काय म्हटलं मम्मी माझा देव देव कर कर खरं सांगते पण पार्टी कुणाची आली पाहिजे कोमल पाटोळी खरं आहे बघा हा मान हा सत्य आहे का नाही देवाची माणसं आहे मी खोटं बोलत नाही बरोबर आहे म्हणून त्यांनी धाडस दाखवलं या ठिकाणी मला रानामध्ये कार्यक्रम करण्याची संधी दिली बर राधा गवळ कशी आली पाहिजे माता फोड़ी ना गया माता फोड़ी ना तुम्हारी बड़ी
कसा बसलाय किशोर देवा कानातला काडा उठ बसलाय उठ बस आणि देवाच्या पुढे उठा म्हणलं ही खैस कुठून आला अजून खंडोबा गेला खैस कसा आला रमेश देवा अवतार रमेश देवा